सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मराठी ऑनलाइन तासिकामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. मुलांनो, आपण मागच्या तासिकामध्ये 11वा पाठ जंगल डायरी अभ्यासत होतो. यामध्ये आपण पाहिलं की लेखक अतुल धामणकर हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे प्राण्यांचे निरीक्षण करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना प्रथम पिंबळ्याचे दर्शन झाले, पण निरीक्षण करण्याची संधी मात्र त्यांच्या हातातून गेली. आता आपण पुढील भाग अभ्यासूया. कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेनी मला त्या परिसरावर 4 पिल्ल असलेल्या वाघिणीबद्दल सांगितले होते. तेव्हापासूनच मला कधी तिथे जातो असं झालं होतं. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्याने वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. मुलांनो, लेखक इथे विश्रामगृहात राहत होते. तेव्हा गप्पा मारताना टोंगे वनरक्षकाने त्यांना सांगितलं की या परिसरात म्हणजे आजूबाजूच्या इथे 4 पिल्ल असलेली एक वाघिणीचं वास्तव्य आहे. तेव्हापासून कधी तिथे त्यांना जातो त्यांना बघायला असं ते अधीर झाले होते. आता काळ होता उन्हाळ्याचा, म्हणजेच प्रचंड उष्णता असल्यामुळे असं वाघासारखं जनावर म्हणजेच मुलांनो प्राणी पाण्याच्या आजूबाजूलाच तो राहणार. तशातच ते लहान पिल्ल असल्याने या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणे देखील शक्य नव्हतं. पण लहान पिल्ल असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर. आता लेखक लक्षात आलंय, लेखकाने 2 वर्ष वाघांचं अभ्यास केला आहे, त्यामुळे त्यांना माहीत होतं की लहान पिल्ल असणारी ही वाघीण पाण्यापासून लांब जाऊ शकत नाही. आणि म्हणून या लहान पिल्ल असणार आणि हेही लेखक इथे सांगतात की लहान पिल्ल असणारी वाघीण ही अत्यंत जंगलातील म्हणजेच वनातील अत्यंत असुरक्षित असं प्राणी आहे. पिल्लांच्या संरक्षणासाठी हे सजग आहे, कुणाला जीव देखील घ्यायला मागं पुढं बघत नाही. बघा, आई म्हणजेच माऊली, मग ती मनुष्याची असू दे किंवा पशुपक्ष्यांची असू दे, जेव्हा आपल्या मुलांवर आपल्या पिल्लांवर जेव्हा संकट येते तेव्हा ती माऊली अत्यंत जागरूक आणि दक्ष असते. सजग म्हणजे जागरूक. इथे सुद्धा लेखकांनी वाघिणीमधील वैशिष्ट्य ते सांगितलं की ती आई आहे आणि म्हणून तिचं पहिलं कर्तव्य आहे की आपल्या पिल्लांचं रक्षण करणे. त्यामुळे सुकलेल्या नाल्यावर जाताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं. सुकलेलं नाला म्हणजेच ओहळ, जे आता उष्णतेमुळे काही नाले अगदी सुकून जातात म्हणजे पाणी तिथलं आटून जाते. तिथून खाली उतरताना लेखकाला भीती वाटत होती. अनामिक म्हणजे नाव नसलेले आणि दडपण म्हणजेच मुलांना दबाव, म्हणजे त्यांच्या मनात ही भीती होती, हा दबाव होता की अचानक ही वाघीण कुठूनही हल्ला करणार आहे, कारण की ती वाघीण आपल्या पिल्लांसाठी खूप दक्ष आहे. तिला असं वाटलं की माझ्या पिल्लांना ह्यांच्यामुळे त्रास आहे तर ती नक्कीच कुठूनही हल्ला करणार. त्यामुळे लेखक अगदी घाबरून पुढे पुढे जात होते. 10-12 पावलंच चाललो असू मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरांपेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं. या पिल्लांच्या पाऊलखुणा होत्या. त्या पग मार्क्सकडे बघून लक्षात आलं की ते काल रात्रीचे आहेत. मुलांनो, आता इथे आपल्याला लेखकांनी वाघिणीच्या पिल्लांचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. जेव्हा पुढे 10-12 पावलं ते गेलेत तेव्हा तिथील असलेल्या ओलसर मातीमध्ये म्हणजे चिखल, ओलसर माती जी आहे तिला आपण चिखल असे म्हणतो, त्या चिखलामध्ये मांजरापेक्षा थोडं मोठ्या आकाराची अशी पाऊल म्हणजेच पदचिन्ह पाऊलं उमटलेली दिसली. लेखक अगदी जवळून तिथे पाहिलं त्यांनी तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे पाऊल खुणा म्हणजेच पायांचे ठसे त्यांना दिसले आणि हे पग मार्क्स म्हणजेच पाऊल खुणा त्यांना बघून लक्षात आलं की ते काल रात्रीचे आहेत, म्हणजे आत्ता ताजी नाही तर ते काल रात्रीचे ते पाय उमटलेले आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता, वाघीण अद्याप आपल्या पिल्लासह याच परिसरात दाखल किंवा वावरत होती. आता लेखकांच्या लक्षात आलं की ह्या पाऊल खुणावरून वाघीण अद्याप म्हणजेच अजूनपर्यंत
ती आपल्या पिल्लासह इथेच वावरत वावर म्हणजे फिरत होती. आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो होतो. अधीर होणे म्हणजे उत्सुक होणे. इथून सुमारे 100-125 पावलावर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहीत होतं. लेखकाला माहीत होतं की पुढे जो एक ओहळ लागते ते 100 किंवा 125 पावलांवर म्हणजे पुढे पायांवर आहे, तर तिथे पाणी आहे. म्हणजेच या परिसरात नक्कीच वाघिणीचं वास्तव्य असेल. आणि म्हणून लेखक म्हणतात ही वाघीण तिथेच सापडण्याची शक्यता होती. शक्यता म्हणजेच खात्री. त्यामुळे आता तिकडे जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं. आता लेखकाला माहीत आहे वाघीण कसाही कुठूनही हल्ला करेल, आणि म्हणून तिथे जायचं असेल तर आपल्याला अगदी सतर्कपणे, सावधगिरी म्हणजेच सावधानपणे किंवा सतर्कपणे दक्षपणे जाणं आवश्यक आहे. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळे पडलेला वाळका, वाळका म्हणजे सुकलेला पाचोळा म्हणजे पान, सुकलेल्या पानं साचून होता. त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक वेगळीच कसरत होती. आता सुकलेली पानं, आता पानगळ म्हणजेच जेव्हा झाडाची पानं गळून पडतात त्याला पानगळे असे म्हणतात. त्यामुळे सगळं आजूबाजूला परिसर हे सुकलेल्या पानांनी भरलेलं असतं. असा हा पाचोळा म्हणजे सुकलेल्या पानांचा कचरा तिथे साचलेला होता. आणि जेव्हा त्याच्यावर आपण पाऊल ठेवणार त्या पावलामुळे तिथे त्या पानांमधून आवाज येणार. म्हणून आवाज न करता तिथे जाणं गरजेचं होतं. म्हणून इथे लेखक म्हणतात की त्या पाय न वाजवता जाणं म्हणजेच एक कसरत आहे. जर तुम्हाला माहीतच आहे आपण पाहिलं की बिबळा हा जणू जसा तीक्ष्ण कानाचा आहे तसं इतर प्राणीसुद्धा आवाजाच्या बाबत फारच दक्ष असतात. त्यांची श्रवणशक्ती फार दांडगी असते. मग लेखक इथे पुढे म्हणतात पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. पुढे काय दिसेल या जाणीवेच माझा घसा कोरडा पडला. इतरांची अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यांनीच एकमेकाकडे बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली. आता जेथे पुढे गेल्यावर जे पाणी पाणवठा, पाणवठा म्हणजेच पाण्याचं ठिकाण, तिथे जवळ आल्यानंतर लेखकाला अगदी त्यांचं हृदय धडधडू लागतं. आता जोरजोराने धडधडू लागतं याचा अर्थ काय, जेव्हा आपल्याला खूप भीती वाटते तेव्हा आपलं हृदय, आपला हार्ट काय होते, आपल्या हार्टबीट्स वाढत जातात. म्हणून आपल्याला घाबरायला होतं. लेखक पुढे जात होते पण अनाविक भीती त्यांना होती की अचानक वाघिणी हल्ला करणार. आणि जशी त्यांची भीती होती तशी त्यांच्या सोबत्यांची सुद्धा तशीच अवस्था होती. आणि लेखकाने एकमेकांना अगदी सावधगिरी चौकस म्हणजे सतर्क राहण्याची सूचना डोळ्यांच्या खुणेने म्हणजे डोळ्यांनीच इशारा केला. आता एक एक पावलं टाकताना मनावर दडपण अधिकच वाढत होतं. बघा पुढे पुढे जाताना, एक एक पुढे जाताना त्यांच्या मनावर अगदी दबाव, दबाव म्हणजे प्रेशर, की अगदी आपल्याला सावधपणे जाणं गरजेचं आहे. कुठंतरी झाडाच्या बुंध्याआड, बाबळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणाधात अंगावर येणार. म्हणजेच लेखक इथे सांगतात आहे की कुठूनही अचानक ती काय करेल, हल्ला करेल. आणि ही त्या झाडाच्या छोट्या छोट्या झुडपांमधून किंवा झाडाच्या बुंध्याआड, खोडांच्या मागून किंवा जांभळीच्या झुडप, जांभळी हे झाड आहे, छोटे छोटे झाडं आहेत, त्या जांभळीच्या झुडपातून वाघिणी अगदी गुरगुरत, गुरगुरणे म्हणजेच अगदी रागाने ती क्षणाधात म्हणजे कुठलाही वेळ न दवडता अगदी अंगावर येणार. असंच वाटत होतं. वाऱ्याने हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती. अगदी निरव शांतता असल्यामुळे अगदी वारा जरी वाहत असला तर ते पानांची जी सळसळ असते, पानांचा जो हवेमुळे आवाज येतो ती सुद्धा तेव्हा अगदी मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा. काळ म्हणजे इथे वेळ. ते इथे लेखक सांगतात जणू काही खूप भीती दाटलेली होती असं वाटत होतं. आव्या अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजाने मी जागीच थबकलो. आव्या हा आवाज वाघिणीने आपल्या पिल्लांसाठी काढलेला होता. आणि तो आवाज ऐकताच लेखक तिथे जागीच थबकलो म्हणजे अचानक तिथे थांबले. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. सरसरून काटा येणं म्हणजे खूप भीती वाटणे.
एका वर्षाच्या वाघाच्या अभ्यासानं आणि अनुभवानं ते ठाऊक होतं. ठाऊकच नाही म्हणजेच मुलांना माहीत असणे. लेखकाला माहीत होते एक वर्षाचा त्यांचा अगदी छान अभ्यासामुळे वाघ कशा प्रकारे आपल्या पिल्लांना किंवा एकमेकांना साथ देतात, की हा वाघिणीचा आवाज आहे, तो ऐवा हा आवाज कोणाचा होता, तर वाघिणीचा होता. ती या आवाजाने आपल्या पिल्लांना बोलवत असावी, म्हणजे हा इशारा होता त्यांच्या पिल्लांना, तिने यावं, ते पिल्लं त्याच्याजवळ यावे म्हणून वाघिणी त्या पिल्लांना साथ घालत होती. अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि लेखकाला आवाज आला की पाण्यामध्ये काहीतरी पटकन पडलेलं आहे आणि म्हणून ते शब्द आला आहे धपकन. मी पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्याचा धक्काच बसला झालो धक्कच झालो. आता इथे काय म्हटलं लेखकाने की या पाणवठ्याकडे लेखक जेव्हा पाहिलं त्यांनी तेव्हा त्यांना आश्चर्याने थक्कच झाले. आश्चर्य म्हणजेच नवल असं पाहता त्यांना आश्चर्यजनक झाले ते. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. तेव्हा त्यांनी काय पाहिलं, त्यांना काय आश्चर्य वाटलं की एक पिल्लू, वाघिणीचं पिल्लू, त्या जांभळीच्या झाडीतून पटकन एक उडी मारली त्या पाण्यामध्ये. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली आणि एक पिल्लू पडल्यानंतर परत एका पाठोपाठ तीनही पिल्लं त्या पाण्यात उड्या घेऊ लागल्यात. आईच्या आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. आईने जसा आवाज दिला ऍम ह्या, हा कसा होता, अगदी आश्वासक म्हणजे खात्रीचा होता. आणि जो नाल्याकडे ती येत होती, मुलं जात होती, ती पिल्लं त्या पाण्यात पडली होती, तर ती उत्साहानं, म्हणजे आता आपल्याला काहीच भीती नाही, अगदी संचार उत्साहानं, अगदी ती आतुरतेने त्या पाण्यात जात, की त्यांना माहिती आहे आपली आई आहेत, आपल्याला कसलीही भीती नाही. बघा या पॅरेग्राफमध्ये लेखकाने पिल्लांचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की कशा प्रकारे जेव्हा वाघिणी आपल्या पिल्लांना बाहेर या म्हणून ऐवा हा एक नाद काढते आणि पिल्लंसुद्धा आईच्या हाकेला, जसं लहान मूल आईला बघता क्षणी तिच्याकडे धाव घेते, तिला झेपवते, तिला अलगद मिठी घालते, तसे इथेसुद्धा आईचा म्हणजेच वाघिणीचा आवाज ऐकताच इथे चारही पिल्लं अगदी आश्वासक म्हणजेच अगदी त्यांना भीती उरत नाही आणि ते उत्साहानं बाहेर येतात. पुढे बघा, वाघिणीस रात्रीच पिल्लांना नाल्याकडच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. आता वाघिणी शिकार करण्यासाठी रात्रीच गेली होती आणि तिने आपल्या पिल्लांच्या सुरक्षितेसाठी त्या जांभळीच्या दाट झुडपात, दाट म्हणजे अगदी गच्च छोट्या छोट्या झाडींमध्ये लपवून गेली होती. या परिसरात दुसरे नर, वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूचा राबता होता. संभाव्य म्हणजे हमकास, शत्रूचा म्हणजेच वैरीचा, राबता असणे म्हणजे एलिझाने. आता या पिल्लांना झुडपात का लपवलं त्याचं कारण लेखकाने सांगितलं की त्या परिसरात वाघ, नर वाघ, पिबळा, रानकुत्री किंवा अगदी रानकुत्री ह्यांचा काय आहे, सारखं येणं जाणं आहे आणि हे कोण आहेत, आपल्या पिल्लांसाठी अत्यंत धोकादायक प्राणी आहेत. ही त्यामुळे तिला ही खबरदारी घेणे आवश्यक होतं. त्यामुळे आपल्या पिल्लांना सुरक्षित ठेवणे गरजेचं होतं. वाघाच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. आता ही छोटी छोटी वाघिणीची पिल्लं आहेत आणि इतर प्राण्यांपासून त्यांना नक्कीच धोका आहे. त्यामुळे ती या पिल्लांसाठी फार दक्ष म्हणजेच अगदी सावध होती. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. बघा काय म्हटलेलं आहे इथे, की लेखक म्हणतात की रात्रभर ती शिकारीसाठी गेली होती आणि फिरून परत आपल्या पिल्लांजवळ आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली होती. बघा जेव्हा रात्रभर ही पिल्लं अगदी दडून बसलेली होती, जोपर्यंत आपली आई आपल्याला आवाज देत नाही तोपर्यंत, आणि जेव्हा आईचा आवाज त्यांनी ऐकला तेव्हा त्या अगदी सुरक्षितपणे ते बाहेर आली. आणि जसं मानवाची मुलं खोडकर असतात, नॉटी आपण म्हणतो त्याला,
तशी ही बिलंसुद्धा अगदी तिच्याकडे झेपावत होती. जसं आईला बिलग्न, आईच्या पाठीवर उड्या मारणं, तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूमधून मला वाघीण येताना दिसली. आणि हे त्यांचं छोट्या छोट्या पिल्लांचं पाण्यामध्ये अगदी चालू होतं. तेवढ्यात डावी बाजूला एक ती वाघीण येताना लेखकाला दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. ती कुठे आली तर त्या नाल्याजवळ आली आणि त्या पाण्यात बसली. रात्रभराच्या वाटचालीने थकून विश्रांती घेत होती. विश्रांती घेणे म्हणजेच आराम करणे, फिसावा घेणे. जे रात्रभर शिकारीसाठी ती फिरली आणि त्यामुळे ती थकली होती आणि तो थकवा दूर करण्यासाठी ती पाण्याजवळ बसली. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं आणि हे आवाज तर ऐकला होता पण पिल्ला आईला बघताच म्हणजे वाघिणीला बघताच या पिल्लांना अगदी उत्सुकतेने अगदी ते झाले होते. खूप त्यांना आनंद झाला होता आणि त्यामुळे ते आणखीन अगदी छान मनसोक्त खेळत होते. तोंडावर पाणी उडवत उडताच एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवर उडी घेतली पण तिथून घसरल्यानं ते धपकण पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीने मंदपणे गुरगुरणं नापसंती व्यक्त केली. गुरगुरून गुरगुरणे म्हणजे इथे आवाज देणे. बघा त्यातील एक पिल्लू फारच खोडकर होतं आणि आईला बघतात त्यांनी काय केलं की ती जी बसलेली होती तिच्या पाठीवर घसरत खाली आलं आणि घसरल्यामुळे पाण्यात पडलं. पाण्यात पडल्यामुळे वाघिणीच्या तोंडावर म्हणजे तिच्या चेहऱ्यावर पाणी पडलं. तेव्हा तिने काय केलं, अगदी गुरगुरून नापसंती म्हणजे आवडत नाही असं व्यक्त केलं. म्हणजे तुम्हीसुद्धा मुलांना जेव्हा मस्ती करता तेव्हा आईसुद्धा डोळे अशी दाखवते, ओरडते तुम्हाला, तसं हिनेसुद्धा काय केलं आहे, अगदी गुरगुरून मंदपणे म्हणजे हळूवार, अगदी हळूवार गुण ती काय केली, तिने नापसंती व्यक्त केली. पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. त्यांच्या आईच्या भोवती दंगा जब्बर काय सुरू होतं, जबरदस्त दंगा धोपा सुरू झाला. आई रागत आहे याकडे त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं. त्यांची दंगा मस्ती करणं त्यांचं सुरू होतं, जबरदस्त म्हणजे भरपूर सुरू झालं. अशा प्रकारे मुलांना लेखकाने या पिल्लांचं वैशिष्ट्य इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे असतात. तसं इथे सुद्धा वाघिणीचे पिल्ल जसं आईचा आवाज ऐकताच ते अगदी काय झाले होते, अगदी सावध झाले होते. त्याप्रमाणे इथे सुद्धा आई पाहता क्षणी त्यांना आनंद झाला, त्यांच्या उत्साहाला उधाण आलं, भरपूर उत्सुक झाले ते आणि मग त्यांची मकारे. लेखकाने जसे मानवाची मुलं खोडकर असतात तशी वाघिणीची पिल्लंसुद्धा खोडकर आहे असं सुंदर वर्णन इथे केलेलं आहे. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.